केंद्र सरकारने 100% विदेशी गुंतवणुकीला दिलेली परवानगी, त्यांच्या निषेधार्थ देशभरातील किरकोळ व्यापारी संघटनांनी एकजुटीने आज देशव्यापी बंद पुकारला. वॉलमार्ट आणि फ्लिपकार्ट यांच्यामधील झालेला करार त्वरित रद्द करावा या मागणीसह जिल्हा व्यापारी महासंघानं पुकारलेल्या बंदला शहरातही चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय. शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हा व्यापारी महासंघाने बंदला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर काल जिल्हा व्यापारी महासंघानं शहरात जनजागृती फेरी काढून बंदमध्ये सहभाग नोंदवण्याचंही आवाहन केलं होतं. त्यानुसार आज सर्वत्र जिल्हा तसेच तालुकास्तरीय व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने देशव्यापी बंद पुकारला आहे. या देशव्यापी बंदमध्ये जिल्हा व्यापारी महासंघ आणि त्यांचे संलग्न असलेल्या 72 व्यापारी संघटनांनी सहभाग नोंदवला. या बंदला शहरात चांगलाच प्रतिसाद मिळाला असून यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी, पैठण गेट, शहागंज, सिडको, हडको, मुकुंदवाडी, रेल्वे स्टेशन, गारखेडा परिसर, कुंडलिक नगर, कॅनॉट प्लेस, कोकणवाडी, नूतन कॉलनी, उस्मानपुरा, पीर बाजार, क्रांती चौक, जवाहर कॉलनी, बिडवाय पास रोड, निराला बाजार येथे व्यापाऱ्यांनी दुकाने रॅली काढून व्यापाऱ्यांना बंद ठेवण्याचं आवाहन केलंय. ऑनलाईन व्यापार आणि किरकोळ व्यापारातील विदेशी गुंतवणूक त्वरित रद्द करावी. ऑनलाईन व्यापारासाठी सक्षम आणि पारदर्शी कायदे प्रणाली निर्माण करण्यात यावी. GST 2 स्तर करावे आणि दंडाची रक्कम 10,000 अधिक असू नये. तसेच तुरुंगवासाची शिक्षा त्वरित रद्द करावी. GST व्यापाऱ्यांना LIC संरक्षण द्यावं आणि व्यापाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी. व्यापाऱ्यांना कमी दरात कर्ज उपलब्ध करावं यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकडून सदरील मागण्यांचं निवेदन व्यापाऱ्यांनी दिलं आहे. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, माजी अध्यक्ष अजय शहा, विजय जयस्वाल, दीपक पहाडे, जयंत देवळणकर, कचरू वेळजनकर, निलेश पहाडे, जयंत देवळणकर, संजय काकरिया, राजन हौजवाला, अनिल कौरानी आदींची उपस्थिती होती. सर्व भारतभरात व्यापारी महासंघाच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आहे. आज मी औरंगाबादच्या सराफा बाजार या गल्लीमध्ये आहे आणि तो जो बाजार नेहमी गजबजलेला असतो तो आज या सर्व व्यापाऱ्यांनी कडक बंदची हात दिली म्हणून सर्व बाजार आज शांत दिसून येतो आहे. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मागण्यासाठी आज हा बंद पुकारलेला आहे. माझ्यासोबत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काळेसाहेब आहेत. काळेसाहेबांकडे जातो आहे मी. काळेसाहेब, काय मागण्या आहेत? आज जो औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने जो बंद पुकारलेला आहे याला आमच्या जिल्ह्यातील सर्व 72 संघटनांनी फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. कारण आमच्या मागण्या तशा होत्या, जे सरकार व्यापाऱ्यावर अन्याय करू लागलेलं आहे, व्यापाऱ्यांना मोडीत काढू लागलेलं आहे, यासाठी व्यापाऱ्यांनी हा बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत. वॉलमार्ट फ्लिपकार्टमध्ये जो करार झाला आणि सरकारनी FDIच्या माध्यमातून रिटेल विक्रीसाठी जी परवानगी दिली 100%, त्यामुळे आमचा जो लहान व्यापारी आहे, जो आपला भारतीय व्यापारी आहे, त्याच्यावर गंडंतर येणार आहेत. आमचं म्हणणं असं आहे की सरकारने त्यांच्यासोबत आम्ही कॉम्पिटिशन करायला तयार आहोत, परंतु ह्या परदेशी कंपन्यांना 1% व्याजदराने पैसा भेटतो आणि आम्हाला तो 12-15% व्याजदराने पैसा मिळतो. त्यांचा खरेदी रेट, परचेसिंग रेट, कंपन्या त्यांना एकदम स्वस्तात माल देतात, तर तो आणि आमचा खरेदीचा रेट सारखा असावा ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर ऑनलाईन परचेसिंगमध्ये ज्या त्यांना सवलती सरकारतर्फे देण्यात येत आहे त्या आम्हाला सर्वांना असल्या पाहिजे. ऑनलाईन व्यवहारामध्ये पारदर्शकता आणि क्लिअर कट नियमावली सरकारने बनवली पाहिजे, जेणेकरून आम्हाला त्यांच्यासोबत स्पर्धा करता येईल. अशा अनेक आणखी 10-12 आमच्या ज्या मागण्या आहेत ज्यासाठी आम्ही हे बंद पुकारलेला आहे. सराफ्यांवर जो कलम धारा 411-412 जो अन्याय होतो त्या धारा आम्हाला रद्द करायच्या आहेत. GST बदलाव आणायचा आहे. अशा अनेक वेगवेगळ्या मागण्यांसाठी आज आम्ही हा जो बंद पुकारला, या बंदमध्ये सर्व व्यापारी तन मन धनाने सकाळपासून कडकडीत बंद पाळला आणि सहकार्य केलं. नागरिकांना जर काही त्रास झाला असेल तर आम्ही 1 दिवसासाठी समक्ष आहोत. माझ्यासोबत आणखी सचिव देखील आहे. सचिवांकडे जातो मी. आमचा बंद जो आहे, आमचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये जवळपास जे लहान मोठे व्यापारी आहेत त्यांची संख्या 7 कोटी आहे व एका व्यापाऱ्याकडे जर 5-6 जरी माणसं धरली तरी जवळजवळ 35-40 कोटी लोक जे आहेत ते यांचा उदरनिर्वाह हा लहान मोठ्या व्यापाऱ्यांवर चालतो. तर आमची विनंती सरकारला की ज्याप्रमाणे अगोदर ईस्ट इंडिया कंपनी देशामध्ये आपल्या
एक व्यापार करण्याच्या उद्देशानं आली होती व त्याच्यानंतर त्यांनी कब्जा करून आपल्या देशावर राज्य केलं. त्याप्रमाणे आता हे वॉलमार्ट फ्लिपकार्ट ज्या अमेरिकन कंपन्या आहे, विदेशी कंपन्या आहे, त्या आता भारत देशातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांचं जे आहे ते सर्व व्यापार उद्ध्वस्त करण्याच्या याच्यावर आलेले आहे. कारण की त्यांना जसं अध्यक्षसाहेब म्हणले, त्यांना कमी दरानं व्याजानं पैसे मिळतात व आपल्याकडे 12-13% रक्कम व्याज भरून व्यापारी आपला व्यवसाय चालवतो. तर आमची विनंती आहे शासनाला की आजचा जो बंद आहे, सर्व जे आमच्या व्यापारी संघटनेच्या विनंतीला मान देऊन ज्या सर्व व्यापाऱ्यांनी जो बंद ठेवला त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. तसंच आमच्या जे मागण्या आहेत त्याची दखल शासनाला घ्यावीच लागेल. सोनार संघटनेचा व्यापारी महासंघाला पूर्णतः पाठिंबा आहे. कारण आता व्यापारी महासंघाने जो काही म्हणजे हे उचललेलं कदम उचललेलं आहे तो फार चांगला आहे, लहान मोठ्या व्यापाऱ्याच्या फायद्याचा आहे आणि त्याच्यासाठी ते लढत आहे आणि त्यांच्या सहकार्यात आमचंही सहकार्य राहील आणि आम्ही सरकारला नमवू आणि त्यांना आमचं म्हणणं मान्य करायलाच लावू. हमारी सोनार समाज सराफ व्यवसाय की तरफ से ये मांगनी है कि जो 411 412 की जो कलम है, जिससे कई जगह देखने में आया है कि इसमें मतलब पुलिस प्रशासन की तरफ से इसमें कई जगह अन्याय भी होता है, इसमें कई जगह पे गलत तरीके से रिकवरी भी की जाती है और काफ़ी लोगों ने, काफ़ी छोटे मोटे व्यापारियों ने इसके लिए इस वजह से आत्महत्या भी की है. तो हमारा मतलब प्रमुख मांगनी ये है कि इसमें आपको संशोधन करके इसको बदलाव करिए या इसको रद्द करिए, शिथिल करिए इसको, ताकि मतलब क्या होता है कि चोर ने उंगली बता दिया कि बस मैंने ये सोनार को माल बेचा है. पुलिस वाले बगैर एनी इंक्वायरी, बगैर एनी एविडेंस व्यापारी के पास आ जाते और बोल देते कि बस इसने माल दिया है और व्यापारी हतबल हो जाता, उसको देना पड़ता. जिसकी कैपेसिटी नहीं रही मानसिक तनाव सहन करने की, वो आत्महत्या भी कर लेता. आर्थिक नुकसान भी हो रहा और मानसिक नुकसान भी हो रहा. मी तनसुख झांबड, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा पूर्वाध्यक्ष. आज औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जसं की आमच्या अध्यक्षांनी आत्ता सांगितलं की मी संपूर्ण शहरामध्ये सकाळपासून फिरतो आहे आणि संघटनेचा उत्तम प्रतिसाद आम्हाला बंद मिळालेला आहे. आत्तापर्यंत या शहरामध्ये बंद आम्ही करायला लावायचो, पण यावेळेस असं आढळून आलं की गेल्या 6 महिन्यापासून औरंगाबाद शहराची परिस्थिती योग्य नसतानाही लोकांनी होऊन प्रतिसाद दिलेला आहे आणि उत्तम पद्धतीने बंद आहे. इतकंच नव्हे तर माझं आत्ताच जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड या जिल्ह्यात बोलणं झालेलं आहे. त्या त्या ठिकाणच्या जिल्हा अध्यक्षांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये उत्तम प्रकारे बंद पाळला असून त्यांनी त्यांच्या कलेक्टरांना ते निवेदन दिलेलं आहे आणि तालुका प्लेसला प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे. आमच्या मागण्या एकच आहे की हे फ्लिपकार्ट वॉलमार्टचं जे एक प्रकारे एकत्रीकरण करण्याचा जो शासनाने ठरवलं आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमच्या या निषेधाने सरकार झुकलं नाही तर निश्चितपणे व्यापारी आपले हत्यार न दाखवता अहिंसक मार्गाने आमचे हत्यार आम्ही दाखवू का जे येणाऱ्या काळात त्या सरकारला दिसून येईल का व्यापारी काय करू शकतो आणि कशी आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो. मार्केट में ऐसा ऑलरेडी तो वॉलमार्ट तो है ही, मगर होलसेल के लिए अब रिटेल के लिए उन्होंने अनुवेदन किया है कि मोदी सरकार ने 100% निवेश करने के लिए उनको वादा कर दिया. तो अपने औरंगाबाद शहर के पूरे हिंदुस्तान में 100% वॉलमार्ट हो जाएगा तो हर व्यापारी उसके तरक्सते बिल्कुल बेजार हो जाएगा. उसके छोटे छोटे इलाकों में ये सब जो है मार्केट हो जाएंगे तो उसके अंदर कपड़ा व्यापारी, मोबाइल व्यापारी, जूता चप्पल हर चीज़ जो है ऑनलाइन की जगह पे आपको आपके ऑनलाइन ऑन घर मिल जाएगी. तो व्यापार कैसा करेगा. मोर देन 10% के ऊपर हमको फाइनेंस अवेलेबल होता है, जो सबसे बड़ा रीज़न है कि हम लोग उनसे कॉम्पीट नहीं कर पाते. और गवर्नमेंट की पॉलिसीज़ बड़े कंपनियों के साथ अलग है और छोटे व्यापारियों के साथ अलग है. ये जो सबसे बड़ा रीज़न है, जो दो पॉलिसीज़ बड़े लोगों के लिए अलग और छोटे लोगों के अलग, ये दोहरा मैार जो अपनाया हुआ है गवर्नमेंट ने, इसकी वजह से हम लोग कॉम्पीट नहीं कर पाते हैं. अगर गवर्नमेंट हमको ये कॉम्पिटिशन करने के लिए हमको इस तरीके के उनके बराबर लाकर अगर खड़े करती है तो हम हुकूमत से क्या, हम आवाम से भी ये वादा करते हैं कि हम लोग वॉलमार्ट क्या उससे भी कोई भी अगर कंपनी आती है तो हम उनको कॉम्पीट कर सकते हैं. नक्की नक्कीच. आज औरंगाबादमध्ये जिल्हा महासंघाच्या वतीने सर्वत्र व्यापाऱ्यांनी हा बंद कडक पाळला आहे. जुना मोंडा असो, कॅननॉट असो की सराफा बाजार असो, या सर्वत्र आज सर्व दुकानं बंद पाहायला मिळाले. मात्र सरकार यांच्या मागण्याची कितीपत आता दखल घेईल हे मात्र एक प्रश्नच राहणार आहे.
कॅमेरामन अवेश सोबत मी बाळासाहेब टकले, MCN न्यूज औरंगाबाद।